नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। आणीबाणी हा शब्द आपल्या परवणीचा झाला आहे, पण राज्यघटनेनुसार आणीबाणी किती प्रकारची असते व कोणकोणती याविषयी मात्र अनेक सामान्य नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। याच विषयीची माहिती दिली आहे घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी, तर पाहूयात त्यांनी दिलेली ही माहिती। आपल्या राज्यघटनेच्या 18व्या भागामध्ये तीन तऱ्हेचे आणीबाणी दिलेले आहेत। 352 खाली राष्ट्रीय आणीबाणी असते म्हणजे युद्ध वगैरे, 356 खाली राज्यातली आणीबाणी असते ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो, आणि 360 खाली आर्थिक आणीबाणी असते। 356 खाली ही जी आणीबाणी आहे राज्यातली त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात, पण घटनेमध्ये त्याला फेलियर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी राज्य सरकारचा कारभार हा राज्यघटनेप्रमाणे चालत नाही त्यावेळी राज्यपाल जे असतात ते राष्ट्रपतींकडे तशी शिफारस करतात आणि मग राष्ट्रपती राजवट त्या राज्यावर लादतात, आणि तशी लादली गेली तर राज्याचे कार्यकारी अधिकार जे आहेत ते प्रेसिडेंटकडे जातात, कायद्याचे अधिकार आहेत ते संसदेकडे जातात, हायकोर्टावर परिणाम होत नाही आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरही परिणाम होत नाही। मग अर्थातच त्याला रॅटिफिकेशन लागतं आणि 6 महिन्याकरता हे चालू राहते, त्याच्यात त्यांनी निवडणूक घ्यायची असते। वर्षाच्या पुढे जर का चालू ठेवायचं ठरवलं तर इलेक्शन कमिशनचं सर्टिफिकेट लागतं की इथे इलेक्शन्स घेता येत नाहीत, आणि 3 वर्षाच्या पुढेही चालू ठेवताच येत नाही राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत। आमच्याशी जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज।